असणे विधानसभेला सुद्धा सांगितलं. तुम्हाला जबाबदारी ग्रुप मध्ये तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, ज्याला पडायचं त्याला पडा, हे मी लोकसभेला सांगितलं होतं. विधानसभेला सुद्धा मी तेच सांगितलं आहे. मी माझा समाज एखाद्याच्या दावणीने बांधू शकत. समाज माझा राज्यातला ऐकतोय म्हणून मी कसलाही निर्णय घ्यावा हे मला पटत नाही. एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही म्हणून आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. माझी तब्येत पण बरोबर नाही. आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, समाज संकटापासून वाटला. दुपारी निर्माण झाली असती ती मी होऊ दिली नाही. मी जर समाजाला माझा मानतो तर एक मुलगा म्हणून त्या समाजाला संकटात सोडून मी पुढे जाऊ शकत नव्हतो. माझ्यासाठी राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे. तुम्हाला आरक्षण का महत्वाचं आहे त्याचं उदाहरण सांगतो. म्हणजे तुमच्याही डोक्यातल्या राजकारणातलं वेळ निघाल. मला गोळीजापूरजवळ एक मुलगी भेटली रस्त्यात येताना. ती 1% उठली होती. तिचं नशीब इतकं मोठं होतं. नेमकं त्याच्या अगोदर 1-2 महिने तिचं प्रमाणपत्र निघालं. पाठवलेल्या 4-5 वेळेस 1% उठलेली मुलगी आता तिला प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ती MD झाली. MD मला मराठा समाजाचा 0.5% वाढवायचा. नोकरी शासनात प्रशासनात मला 0.5% याच्यासाठी वाढवायचा की स्वतःचे लेकर जर अधिकारी झाले, स्वतःच्या मुलं आणि मुली जर अधिकारी झाले तर मला कोणाचीच गरज नाही. समाजापुढे सगळ्यात मोठा प्रश्न ते नोकरदार मराठा असू द्या, शेतकरी मराठा असू द्या, कुठलाही मराठा असू द्या, शेतमजुरी करणार असू द्या. आता प्रमुखला नाही नीट खाली व्हायचं. परिस्थितीनं समाज एवढा झालाय. समाज प्रचंड आक्रोशातील प्रचंड दारिद्र्यात समाज गेलाय आपला. त्याला आरक्षणाची खूप गरज आहे आणि आरक्षणाबरोबर त्याच्या शेती मालाला खूप गरज आहे. त्याच्या मालाला भाव मिळणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय या समाजाची आत्महत्या रोखणार नाही. म्हणून मी काम करताना मराठा आरक्षणाचा अजेंडा अगोदर ठेवला. मी डोक्यात राजकारण कमी ठेवलं. राजकारण मी पटदिशी डोक्यातून काढून टाकलं. तुम्ही सुद्धा काढून टाका. या राजकारणाच्या नादात ही 4 दिवसाची जत्रा आहे. याच्यात आपल्या लेकरा बाळाचं वाटोळ होता कामाला. आरक्षण तुमच्या माझ्यासाठी महत्वाचं आहे म्हणून मी पुन्हा एकदा सामूहिक आमरण उपोषणाचे हक या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी दिले. राज्यात आता कुठंच उपोषण नाही करायचं. सगळ्यांनी एकाच ठिकाणी एकाच जागेवरती अंतरवाली लिहून करायचं. घराघरातल्या मराठ्यांनी अंतरवालीकडे यायचं तारीख डिक्लेअर झाल्याच्या नंतर. सरकार कोणाचं पण येऊ दे, त्याला गुडघ्यावर टेकायची ताकद फक्त मराठी. सरकार फिरकार मराठ्याला काय करत नाही. ही मराठा शांत आहे पण एकदा जर बिघडला तर कोणाच्या बापाला देत नाही. मग सरकार असं आणि तुम्ही माझ्या मागे आहे तर मी बी तुमच्या मागे. आपलं कोणी काही करू शकत नाही. भाऊ द्या काय व्हायचं. फक्त आरक्षणासाठी संघर्ष करायला तयार आहे. मी असं मनात ठरवलं आता काहीही केलं कोणाचं सरकार आलं तरी मला लढावंच लागणार. मला संघर्ष करावा लागणार आहे, उपोषण करावंच लागणार. मग यांचा एवढंच काही उपयोग नाही. कोणाचं जरी आलं तरी हे दोन्ही पण सारखेच आहेत. मला आणि माझ्या समाजाला लढावंच लागणार. म्हणून आपण निर्णय घेतला की सामूहिक आमरण उपोषण सरकार स्थापन झालं लगेच तारीख डिक्लेअर करायची. 2-4 दिवस त्यांना आनंद व्यक्त करून द्यायचा. बायका पोरात हिंडून द्यायचं. पाहुण्या रावळ्याकडे इकडं तिकडं मी मंत्री झालो सांगत बसन. 2-4 दिवसांनी उपोषण सुरू झालं. ते म्हणून गेलो मग मंत्रीपद मराठ्यानं घातलं म्हणते येडं बसलं म्हणत मंत्रीपद गेलं. मराठी पुन्हा सरकार पाडू शकतात एवढी ताकद आहे मराठ्यात. काही जण दमत निघत नाही आपल्यातल्या. ते म्हणले सांगायला की तरी
आता मी जर लगेच तारीख सांगितली तर हे सरकार ते स्थापन करते का? हे म्हणते याला दिवस सुंदर पसंत मग सरकार स्थापन करू, आणि आपण कोणाला भांडायचं मग? यांना एकदा येऊ द्या, असं 8-15 दिवसांना फिरू द्या, असे कचाट्यात घ्यायचे 50 पोरं बसू द्या किंवा 1000 बसू द्या, नाही तर 1,00,000 बसू द्या माणसं मराठी, पण चांगलं कुपोषण होणार. आता समजा उदाहरणार्थ 1,00,000 जर राज्यातले मराठी बसले, एके ऑपरेशन करताना 2 डॉक्टर पाहिजे, निवडे आहेत का? एकाला 2-4 पोलीस पाहिजे, दुसरं नाही आलं तब्येत खराब झालं, यांच्याच 5-7 लाख तिथे झाले. आणि एखादं जर येण्या बघले खाली उपोषण बसलं ते लवकर नाही सापड, आणि एखादा मुतायला म्हणून साथ गेल्यावर नाही माझ्या घरी आल्यावर काय करायचं? ही जबाबदारी सरकारची. मोद्याच्या एकदा खेटायचं सरकारला, देतान का साथ सगळे जण? हात वर करून सांगा बरं इमानदारीने, हात ठेवत असते. तुम्ही गेम केल्याशिवाय सुटत नाही तिकडे सरकारचं. या राज्यात आरक्षणाला महाराष्ट्रात विरोध करणारा एकही आला नाही पाहिजे, हे सुद्धा जबाबदारी तुमच्या खाली. असे असे पाडताना तुमच्यापर्यंत म्हणला पाहिजे, निवडणूक म्हणलं तर बदल म्हणून जायला पाहिजे. इतकं रपारप पाडा ना महाराष्ट्रात आरक्षणात विरोध करणारे, पुन्हा निवडणूक लो भरायचं म्हणलं ते म्हणलं पाहिजे, निवडणूक सोडून दुसरं काही सांग. बैलाही काय व्यापारी होतो, पण निवडणूक नको. इतकं टेन्शन आलं पाहिजे, कारण यांना काम करताना आजपासून तुमच्यावर एक जबाबदारी. इथे सगळ्याला त्रास आहे, गोरगरीब मराठ्याला, गोरगरीब ओबीसीला, दलित मुस्लिमांना, धनगरांना, सगळ्यांना त्रास आहे. मराठा हा सगळा पक्ष आहे, प्रचाराला कुठं जा गड्या, कुठं बी जा प्रचाराला, फक्त ऐकू नका, पैसे घेऊ नका, प्रचाराला कुठं जा, पण मतदानाच्या दिवशी आणि दिले तर घ्या की त्याच्या ना बापाचे नाही ते, त्याने गावावर नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी सगळ्या मराठ्यांना या मुखेड गावातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना हात जोडून विनंती, तुमचा मुलगा म्हणून तुमच्यासाठी जीवाची बाजी लावून मी पूर्ण डावावर लागलोय. तुम्हाला फक्त माझी एकच विनंती, ज्या दिवशी मतदान केंद्रावर जाताल ना, पक्षात कोणत्या बी असताल तुम्ही मला नाही देणं घेणं, पण मतदान करताना डोळ्यासमोर जात आणि स्वतःचे लेकर डोळ्यासमोर ठेवून मतदान करा. कधीच कधीच जातीला विसरू नका, आरक्षणाला विसरू नका, तुमच्या मुलीला आणि मुलाला विसरू नका. शेतकऱ्याने सुद्धा मतदानाला जाताना शेतातल्या मालाला भाव आहे का, कर्जमाफी आहे का, हे डोळ्यासमोर ठेवा. दलित मुस्लिमांनी सुद्धा तेच लक्षात ठेवा. जर मुसलमान आता एकत्र नाही आले ना, मुसलमान गारी गारी ऐकायला आणि मराठी उस थोडा मर्रा मग असेल तुम्ही बी. तुम्हाला बघा, तुम्ही राज्यातली डोळ्यासमोर एक यंत्रणा घ्या, मुसलमानाचा मिस्त्री सिमेंट करायला मराठीचा पोरग कशी जोड घातली बघा. येईल ते केवळ ऐकायला ना आपण उस तोडायला, सकाळी सकाळी गारी गारी ऐकायला ती आपण निघडत भाजीपाला ऐकायला, त्याचा भाव येत नाही, जगी आता नाही स्टील सुद्धा पैसे पुरवणार. जर तुम्ही खरोखर भानावर आले, आपल्या आईबापाने केलेल्या कष्टाचं चीज जर आपल्याला करायचं असेल तर लेकरं मात्र IPS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजे, पण ते स्वप्न घेऊन मी रोज तुमच्या दारात रोज नाही बापा हो. तुम्हाला सांगणं आहे माझं, आरक्षणाला विरोध करण्याला या राज्यातला एकही माणूस येऊ देऊ नका, ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर. माझी पुन्हा एक तुम्हाला तळतळीनं सांगणं आहे, माझं शरीर या उपोषणामुळे मला साथ देत नाही, मला सारख्या सलाईन लावा लागतो, मी आत्ता सुद्धा सलाईन तोडून आलोय. शब्द दिला होता मी की त्या सचिन भायाचे आजी एक्सपायर झाल्यात, मी येईल, मी आलो, मी तुमच्यात असल नसल मी लय थोड्या दिवसाचा आहे, तुमच्यात माझी जात फुटून देऊ नका, माझ्या जातीवर आलेलं संकट सगळ्या पक्षातले मराठे वाटून घेत जा, ही जात आणि हे लेकरं मरू देऊ नका. शेवटी जात सगळ्यात महत्वाची,
आपलं कोणी नाही बरं, या दुनियात कोणी नाही मराठ्यांच्या लेकराच्या पाठीवर हात फिरायला एकही माणूस येणार नाही. तुमचे लेकर मठारपणाला तुम्हाला आधार आहेत. तुम्ही जर कधी दुःखात डुबला तर तुमच्या तोंडावर हात फिरायला फक्त तुमचे लेख आणि लेखक मुलगाच येऊ शकतो. कोणचा नेता आणि कोणचा पक्ष तुमच्या दुःखात कधी सहभागी होणार नाही. म्हणून आपल्या लेकराचे संसार मोठे करायचं शिका, त्यांना आरक्षण देऊन त्याला मोठं करायचं बघा. नका कोणत्या नेत्याच्या मागं पळू. एकदा नेता निवडून आला तर त्याची जात मोठी होती. माझी हात जोडून शेवटची विनंती तुम्हाला सगळ्यांनी एकजूट येणार राहा, एकजूट करा आणि आरक्षणाची लढाई जिंकायची, आपल्याला ती हरायची नाही. अजान सुरू झाली त्यामुळे मला थांबायला लागेल, कारण मी सगळ्या धर्माचा सन्मान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.